नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण सूत्राचा उपयोग करून वर्गसमीकरणे कशी सोडवायची ही पाहिली आहे। आता आपण येथे वर्गसमीकरणांच्या मूळांचे स्वरूप कसे निश्चित करतात ते पाहणार आहोत, त्याचबरोबर विवेचक म्हणजे काय आणि विवेचकाची किंमत कशी काढायची हेही अभ्यासणार आहोत। पहा, वर्ग समीकरण ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्य ची मुळे x बरोबर उणे b अधिक उणे b चा वर्ग उणे 4ac भागिले 2 असे असतात हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे। पहा, नंबर एक, जर b चा वर्ग उणे 4ac बरोबर शून्य असेल तर x ची किंमत हा जो ब्रॅकेट आहे तो शून्य झाला, म्हणजे उणे बी अधिक त्याची किंमत शून्य भागिले 2 म्हणजेच उणे बी भागिले 2, किंवा एक्स बरोबर उणे बी हे जर उणे साईन घेतलं तर उणे 0 भागिले 2 म्हणजेच उणे बी भागिले 2, म्हणजे दोन्ही मुळे जे आहेत ते सारखेच आलेले आहे, म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आहेत कारण या वास्तव संख्या येतात व समानही आहे, म्हणजे ज्या वेळेस बी स्क्वेअर उणे 4ac बी स्क्वेअर उणे 4ac किंमत शून्य असेल त्यावेळेस मुळांचे स्वरूप वास्तव आणि समान येते हे आपण येत पाहिजे। नंबर दोन, जर बी स्क्वेअर उणे 4ac हा शून्यापेक्षा मोठा असेल तर एक्स बरोबर उणे बी अधिक उणे वर्गमुळामध्ये बी वर्ग उणे 4ac भागिले 2, म्हणजेच हे दोन वेगळे वेगळे येतात कारण हा शून्यापेक्षा मोठा आहे, धन वास्तव संख्या आहे, म्हणून याचं वर्गमूळ काहीतरी निघणं शक्य आहे, म्हणून हे दोन्ही किमती वेगळ्या येतात, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव येतात पण ते दोन्ही वेगळे येतील व असमान असतात। तीन नंबर, जर बी वर्ग उणे 4ac हा शून्यापेक्षा लहान असेल, शून्यापेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह नंबर उणे संख्या असेल तर एक्स बरोबर उणे बी अधिक उणे वर्गमुळात बीचा वर्ग उणे 4ac भागिले 2 या वास्तव संख्या नसतात कारण बीचा वर्ग उणे 4ac हा उणे निगेटिव्ह येतो आणि निगेटिव्ह संख्येचं वर्गमूळ काढणं शक्य नसतं, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे जी आहेत त्या वास्तव संख्या येणार नाही कारण त्या संख्या वास्तव नसतात म्हणून, आणि म्हणून वर्ग समीकरण बघा आता या तिन्हीवरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की जर बी वर्ग उणे 4ac ची किंमत शून्य असेल तर मुळे वास्तव असतात आणि समान असतात, जर बी वर्ग उणे 4ac किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळे वास्तव असतात आणि असमान असतात, पण जर बी वर्ग उणे 4ac किंमत शून्यापेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह नंबर असेल तर मुळे वास्तव नसतात आणि म्हणून वास्तव संख्याच ते येत नाही म्हणून मुळे वास्तव नसतात। म्हणजे पहा आता बी वर्ग उणे 4ac किमतीवरून वर्ग समीकरण या मुळांचे स्वरूप याच्यावरून ठरायले बी वर्ग उणे 4ac बी वर्ग उणे 4ac वरून मुळांचे स्वरूप ठरायला लागलं, त्याच्या किमतीवरून निश्चित व्हायला लागलं, म्हणून बी वर्ग उणे 4ac वर्ग समीकरणाचा विवेचक म्हणतात, म्हणजेच डिस्क्रिमिनंट असं त्याला म्हणतात आणि तो हा डेल्टा या चिन्हाने दाखवला जातो, कारण का की त्याची जी हे आहे त्याची जी मुळे मुळांचं जे स्वरूप आहे ते सर्वची सर्व बी वर्ग उणे 4ac अवलंबून असतं, म्हणजेच विवेचकावर अवलंबून असतं, ज्याला की आपण डेल्टा असं म्हणतो। थँक्यू।